हाय फ्रेंड्स, तुम्हालाही जर माझ्यासारखं डँड्रफ झालं असेल केसांमध्ये तर मी तुम्हाला एक होम रेमेडी करून दाखवत आहे. आणि तो लावल्यानंतर आपले जे इचीनेस आहे स्कॅल्पवर तो कमी होतो आणि आपला जो डँड्रफचं प्रमाण आहे तो कमी होतं. मी याच्या आधी दोन एक एक वेळा लावलेला आहे आणि एकदा लावल्यानंतरच माझं डँड्रफ खूप कमी झालेलं आहे. तर आता मी सेकंड टाइम लावत आहे आणि तुम्हाला मी ते होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज मी तुम्हाला केसांकरिता, खास डँड्रफकरिता खूप इफेक्टिव्ह रेमेडी सांगणार आहे आणि ते बनवणार आहोत आपण रेमेडी या ॲलोवेरा पानापासनं. चला तर मग या रेमेडीला सुरुवात करूया. सर्वात आधी केलं आहे, आता मी कट करते इथून. हे बघा, हा यूज करायचा आहे आपल्याला. आधी मी त्यांना असं कट करून ठेवत आहे छोटे छोटे. बघा, मी असं पीसेसमध्ये कट केलेले आहेत आणि आता साईडनं आपल्याला असं इकडूनही कट करून घ्यायचं आहे. आणि यातनं जर येलोईश प्रकारचं चिकट द्रव्य जर बाहेर पडलं की त्याला आपण इथे पाण्यात घालून स्वच्छ करायचं. पण इथे काही तशा प्रकारचं काही पडलेलं नाही तर मी डायरेक्टली आताच चाकूचं यूज करून शिलून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे शिलून घ्यायचं. आता याला असं काप करून घ्यायचं आणि याला मी डायरेक्टली असं याचं जो गर आहे तर अशा प्रकारे कापून याचं गर आहे त्याला मी ग्राइंडिंग जारमध्ये ट्रान्सफर करत आहे. आणि हा ही जी रेमेडी आहे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. जर इचिनेस असेल आपल्या स्कॅल्पवर, डँड्रफ असेल, तर अगदी 15 दिवसात पूर्णपणे नाहीच होणार डँड्रफ आणि इचिनेस. आणि आपले जे केस आहेत खूप छान शायनी आणि स्मूथ होणार. तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय करा. तर हा एवढा गर तयार झालेला आहे. आता मी याला ग्राइंडिंग जारमध्ये ॲड केलेला आहे. तर मी ब्लेंड करून घेते छान. सो बघू शकता गाईस, मी ब्लेंड केलेला आहे आणि बघा अशा प्रकारे छान स्मूथ ब्लेंड करून घेतलेला आहे मी. आणि आता रेडी आहे अप्लाय करण्यासाठी हे छान. आणि यात थोडा ॲड करून घेते. आणि इथे जेवढं तुम्हाला लेमन ज्यूस, ॲटलीस्ट 1 टीस्पून लेमन ज्यूस ॲड करायचं आहे. लेमन ज्यूस ॲड केल्यामुळे काय होणार ना, आपले जे स्कॅल्पवर इचिनेस आहे तो कमी होणार. जवळपास मी 1 टीस्पून लेमन ज्यूस ॲड केलेलं आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. अप्लाय करणार आहे केसांना. असं एक आपल्याला अशा प्रकारे एक कॉटन बॉल घ्यायचा आहे, डीप करायचं आहे. कॉटन बॉल घ्यायचा आहे, असं डीप करायचं आहे आणि असं लावायचं आहे. खूप जास्त डँड्रफ झालेला मला आणि खूप इची होत होतं. पण मी हा हॅक ट्राय केलं. पहिल्याच ट्रायमध्ये माझं इचीनेस खूप कमी झालं, खूप का पूर्णपणेच कमी झालं. त्याच्यानंतर हा आपल्याला आठवड्यातून 2 वेळा यूज करायचा आहे. सो फ्रेंड्स, मी छान लावून घेतलेलं आहे आणि लावून झाल्यानंतर आपल्याला 5 मिनटं छान मसाज करून घ्यायचं आहे. आणि ही जी रेमेडी आहे लावण्याच्या आधी कंगव्याने छान व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं आहे स्कॅल्पला. त्यामुळे काय होणार, आपलं जे डँड्रफ आहे ते पूर्णपणे छान निघणार. आणि त्याच्यावरनं मग आपल्याला ही रेमेडी लावायची आहे. रेमेडी लावून झाल्यानंतर छान असं मसाज करून घ्यायचं आहे. जर आपल्याला बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर आठवड्यातून 2 वेळा यूज करायचं आहे. आणि मी गॅरंटी देते, पहिल्या यूजमध्येच तुम्हाला डँड्रफ कमी झालेला दिसेल आणि आपला जो इचिनेस आहे तो पण पूर्णपणे नाही पण इचिनेस पण बऱ्यापैकी गेलेला असेल. मला तर पहिल्याच ट्रायमध्ये इचिनेस कमी झालेला. पण सगळ्यांचं स्कॅल्पचं कसं वेगवेगळं असते ना, तर कोणाला पहिल्या ट्रायमध्येच पूर्णपणे डँड्रफ कमी होतं आणि इचिनेस पण कमी होतं, तर काहींना 2-3 ट्रायमध्ये डँड्रफ कमी होतं आणि इचिनेस कमी होतं. तर असं
स्कॅल्पला छान मसाज केल्यानंतर एक तास असंच ठेवायचं आहे। हेड कॅप लावायचं असेल तर, जर तुमच्याकडे हेड कॅप असेल तर तुम्ही हेड कॅप लावून घेऊ शकता। आणि गाईज तुम्ही बघू शकता वॉश केल्यानंतर माझे हेअर किती छान स्वच्छ दिसत आहेत, हे बघा। सो तुम्हाला जर ही होम रेमेडी आवडली असेल तर नक्की 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 ट्राय करा। आय होप तुम्हाला आजची रेमेडी आवडली असेल, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।